कोरोना संकट के चलते जहां बीमारी का खतरा गहराता जा रहा है, वहीं लॉकडाउन के चलते रोजगार न रहने से जीवन यापन का प्रश्न भी उजागर हो गया है। बीमारी और रोजगार बंद होने से परेशान युवक की आत्महत्या के प्रयास को शुक्रवार तालाब पर तैनात पुलिसकर्मी तिवारी और उनकी टीम ने विफल कर दिया। साथ ही उस युवक का समुपदेशन कर उसे जिम्मेदारी का एहसास भी कराया। इस घटना की विस्तृत जानकारी तिवारी उन्होंने हमारे संवाददाता से साझा की। पुलिसकर्मियों की सतर्कता से इस युवक की जान बच गई, जिसकी काफी सराहना हो रही है। आम्ही एएसआय तिवारी आणि आमच्या सोबत असलेले श्री वंजारी साहेब आणि दीपाली मॅडम आणि प्रणवती हे वेगवेगळ्या विभागातून संबंधित आहे। मी सकरदरा ट्रॅफिकमधून आहे, प्रणवती ही अजनी ट्रॅफिकमधून आहे, दीपाली ही मुख्यालयमधून आहे आणि वंजारी पण मुख्यालयमधून आहेत। आम्ही ह्या लॉकडाऊन आणि एरिया सीलमुळे आमची ड्युटी गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेलं नातिक चौकात लागली होती आणि तिथे आम्ही ड्युटीवर हजर होतो। तो काल दिनांक 24 तारखेला रात्री अंदाजे 8:30 वाजताच्या दरम्यान आम्ही हजर असताना ड्युटीवर तलावाकडे असंच अनायासे लक्ष गेलं। तर लक्षात गेल्यानंतर एक इसम त्या तलावाला लागून जो आतमध्ये जो गोल ओटा असतो त्याच्यातून उडी घेण्याच्या एकदम तयारीत होता असं दिसलं। तर लगेच आम्ही सांगितलं वंजारी साहेबांना का अरे म्हटलं कुणीतरी यार आला आहे म्हटलं आणि तो जीव द्यायच्याच प्रयत्नात आहे। तर आम्ही एक धावतच सुटलो, तेवढ्यात आलो तर त्यांनी एक पाय उचलला होता उडी घेण्यासाठी तलावात। तर आम्ही त्याला मग आता एकदम जर म्हटलं असतं त्याला का तू परत ये तर होऊ शकतं तो कुदला असतं। तर मग त्याला आम्ही कन्व्हिन्स केलं, कन्व्हिन्स असा केला की बाबा तू कशाला इतकं चांगलं तुझं जीवन आहे, तुला आई असतील, मुलं असतील, बाळं असतील, पत्नी असतील, तर इतकं दिवानं दिलेलं जीवन तू एकदम कसं का नष्ट करत आहेत हां। नाही तर तो तेवढ्यात तो रडला आणि रडल्यानंतर तेवढीच आम्हाला संधी मिळाली। वंजारीजींनी त्याला मिठीत पकडलं आणि बाजूला घेतलं आहेत। आणि माझा जो धंदा होता हा ढाबा होता, राजदिल ढाबा नावाचा टेका नागामध्ये, आणि त्या ढाब्याचा धंदा बरोबर होत नसल्यामुळे आर्थिक अडचणी झाल्या, त्या आत्महत्येपासून परावृत्त केलं। कोरोना के पार्श्वभूमि पर सारा देश परेशान है, कई लोगों को आर्थिक तंगी का भी सामना करना पड़ रहा है। अभी जो तिवारी साहब हमारे से बात कर रहे थे उन्होंने ऐसा ही एक एग्जांपल बताया है कि जो व्यक्ति अपने आवक की वजह से परेशान, उनका एक ढाबा था और उसकी आवक नहीं होने की वजह से अपनी जाती बीमारी की वजह से वो काफ़ी त्रस्त थे और इसी त्रस्तता के तहत उन्होंने कोशिश की शुक्रवार तालाब में जान देने की, लेकिन पुलिस प्रशासन की सजगता, तिवारी साहब और उनकी टीम ने यहाँ पर अपना कर्तव्य निभाते हुए उस व्यक्ति की न सिर्फ जान बचाई बल्कि उनका काउंसिलिंग करके उनको घर जाने तक मेन्स में लाने की भी अपनी जिम्मेदारी उठाई है। दर्शकों से भी हम निवेदन करते हैं कि परिस्थिति भले ही विकट हो लेकिन इस वक्त हमारी स्ट्रेंथ बना के रखना बहुत जरूरी है। पुलिस प्रशासन हमारी मदद के लिए यहाँ पर चुस्त है, दुरुस्त है, अपना ध्यान रखिए, कोरोना के इस पार्श्वभूमि पर यह बहुत जरूरी होता है। वीरेंद्र के साथ में रत्नाकर की रिपोर्ट, इनबीसी न्यूज़ के लिए।